फ्रेंड्स, मी उमाश्री मांजरेकर. वेलकम टू कैफे टेस्टरी. आज आपण बनवणार आहोत वेजिटेबल चीज मैगी. चला तर मग आपण करायला सुरुवात करूया. लागणारे साहित्य मैगी आहे. दोन मैगी घेतल्यात मी आणि चीज आहे ग्रेट करून घेतला आहे. कांदा, मटार, स्वीट कॉर्न, कैप्सिकम, टमॅटो, गाजर आणि हे बटर आहे 1 टेबलस्पून आणि कोथिंबीर गार्निश. आता मी कढई गरम झाली आहे. आता मी त्याच्यात तेल टाकते 2-3 टेबलस्पून एवढं. जरा गरम होते तेल. आता आपण फोडणी घालून घ्यायची आहे. व्यवस्थित फ्राई झाले आहेत. आता आपल्याला ह्याच्यात पाणी घालून द्यायचं आहे. मी 2 ग्लास पाणी टाकते. जर तुम्हाला सुपी सारखं पाहिजे असेल तर तुम्ही थोडस पाणी जास्त ऍड करू शकता, नाहीतर मग तुम्हाला जर ड्राय आवडत असेल तर मग थोडं कमी पाणी टाकलं तरी चालेल. मी तर 2 ग्लास टाकते. आता ह्याच्यात मी मॅगी मसाला ऍड करते 2 पाउच. याला छान पैकी उकळी आली आहे. आपण ह्याच्यात मॅगी टाकून घेऊया. मी आता ह्याच्यात बटर टाकून घेते आहे. बटरने खूप छान टेस्ट येते. जर तुमच्याकडे बटर नसेल तर तुम्ही तुपही टाकू शकता. तुपाने पण छान टेस्ट येते. आणि आता हे जरासं ढवळून आपल्याला ह्याला झाकून घ्यायचं आहे. छान पैकी शिजायला पाहिजे. ह्याला 3 ते 4 मिनिटं झाकून घ्यायचं आहे. आता थोडं पाणी बाकी असतानाच आपल्याला हे काढून ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर ऍड करायची आहे. कोथिंबीर ऍड करायची आहे. थोडं ढवळून घ्यायचं आहे. आणि मग आता चीज ऍड करायचं आहे. ढवळून झालं की आपल्याला 1-5 मिनिटं फक्त झाकून घ्यायचं आहे आणि ती छान पैकी चीज त्याच्याबरोबर ऍडजस्ट व्हायला. हे बघा, मॅगी बनून रेडी आहे. आता मी याच्यावर चीज ग्रेट करून घेत आहे. जरशी कोथिंबीर घालून टाकते. खाण्यासाठी रेडी आहे आता व्हेजिटेबल चीज मॅगी. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? नक्की कमेंट करून सांगा मला. जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. जर माझं चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा. बेल आयकन दाबायला विसरू नका. थँक्यू.